महाराष्ट्र की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के जन्मदिन पर पूर्व बेस समिति अध्यक्ष अनिल पाटनकर ने सेवा सप्ताह का भव्य आयोजन किया है, जिसमें स्थानीय लोगों के लिए कई तरह के सामाजिक कार्य किए जा रहे हैं। वहीं स्थानीय नगर सेवक अनिल पाटनकर ने बताया कि हर साल की तरह इस साल भी हमारी पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे जी के जन्मदिन पर सेवा सप्ताह का आयोजन किया गया है, जिसमें कोरोना जैसी भयंकर बीमारी से बचने के लिए हर गली चौराहे पर कीटनाशक दवाइयों का छिड़काव किया जा रहा है। वहीं कई लोगों को राशन किट वितरण किया जा रहा है तो कई जगहों पर मेडिकल कैंप का आयोजन किया गया है। पूरे एक हफ्ता महाराष्ट्र के मुख्यमंत्री व शिवसेना पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के जन्मदिन पर सेवा सप्ताह का आयोजन किया गया है, जिसमें CEN न्यूज से बात करते हुए नगर सेवक अनिल पाटनकर ने बताया कि महाराष्ट्र के बुलढाणा में बेसहारा गरजू और विकलांग लोगों के लिए आश्रम स्कूल का निर्माण किया है, जिसमें कई लोग इस आश्रम का लाभ ले रहे हैं। साहेबांचा वाढदिवस आहे, पण आज कोरोना पूर्णपणे संपलेला नाही आहे। दुसरी लाट कोरोनाची चालू आहे, पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईत आणि पूर्ण महाराष्ट्रात कोसळतोय, आणि अशा वेळेस साहेबांनी माझा वाढदिवस साजरा करायचा नाही, गुरुपौर्णिमेला सुद्धा यायचं नाही असं आम्हाला सर्वांना कळवलं आहे। पण त्याचबरोबर साजरा करत असताना त्याचा जो उद्देश आहे शिवसेनेचा जनसेवा, ह्या उद्देशाला समोर ठेवून आम्ही लोकांनी सेवा सप्ताह, साहेबांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला आहे, आणि त्यानिमित्ताने 7 दिवस विभागामध्ये, पहिले 4 दिवस आम्ही सफाई आरोग्याकडे लक्ष दिले, साफसफाई असेल, सॅनिटायझेशन असेल, फॉगिंग असेल, आणि आताच्या पुढचे 4 दिवस आम्ही विभागातील लोकांच्या म्हणजे जे सेवाभावी लोक आहेत त्यांचे सत्कार आणि त्यांचा सन्मान करण्यात आपण करत आहोत। आज आम्ही आरोग्यसेविकांना भेट दिली, उद्या अंगणवाडी असेल, परवाचा रविवारचा दिवस आम्ही विभागातले फेरीवाले रिक्षावाल्यांना संपर्क करून त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेतलेला आहे। सोमवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तक असतील किंवा त्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण असल्यामुळे त्यांना ते नेटची व्यवस्था करून द्यायचा कार्यक्रम, अशा प्रकारे 7 दिवस सामाजिक शैक्षणिक अशी कामं, लोकोपयोगी कामं, आरोग्याची कामं या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं आहे। आता मी जसे सांगितलं ना 8 दिवस काय करू कार्यक्रम करतो आहोत, त्या मी सांगितलंसुद्धा, माझ्या पाठीत बघितलं तर तो माझा आमचा त्या कामासंदर्भातला जनतेच्या माहितीचा कटआउटसुद्धा आपण इथे लावलेला आहे। त्या उद्देशाने एक जनसेवा करण्यात आपण 8 दिवस घालवणार आहोत। आज गुरुपौर्णिमा आहे, आज खऱ्या अर्थाने आम्ही मातोश्रीवर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतो, पण त्यांनी आज गुरुपौर्णिमासुद्धा यायचं नाही आणि येणाऱ्या 27 तारखेलासुद्धा यायचं नाही आहे, मग त्या दिवशी यायचं नाही तर मग त्यांचा आशीर्वाद घेऊन जनतेत कामं करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आज गुरुपौर्णिमेच्या मी विभागातील सर्व नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो। लोकांना आव्हान एवढंच करणार की बाबा आपल्याला कोरोनाला पळवायचंच आहे, दुसरी लढाई आपण चांगल्या प्रकारे जिंकलेलो आहे, तिसरी लाटसुद्धा आपण चांगल्या प्रकारे थोपू, चांगल्या प्रकारे तिलासुद्धा मात देऊ आपण, पण त्यासाठी सुरक्षितता, सोशल डिस्टन्स, मास्क लावणं, हात धुणं आणि आपल्या कामकाजात उतरणं, दोन ज्यांचे डोस झालेले आहेत त्यांना रेल्वे प्रवासाची मागणीसुद्धा होत आहे, आणि लवकरच चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा आपला विभाग चांगल्या प्रकारे लोकांना सगळ्या प्रकारे ओपन होईल। बुलढाण्यामध्ये आमचे एक मित्र आहेत अशोक काकडे म्हणून, त्यांच्या माध्यमातून अपंग आणि दिव्यांगांसाठी आश्रमची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांचं सतत कार्य तिकडे असतं, त्यामुळे तिथे जी त्यांना एक इलेक्ट्रॉनिक रूमची गरज होती तर आपण मागेच ते बाळासाहेबांच्या वाढदिवशीच त्याची सुरुवात केली। आज तिथे जवळजवळ 40 दिव्यांग अपंग त्या आश्रममध्ये आपली सेवा घेत आहेत त्या संस्थेची, आणि अशा लोकांना, पीडित लोकांना, दिव्यांग लोकांना जे समाजापासून दूर आहेत किंवा त्यांना उभं राहून काही काम करता येत नाही अशा लोकांना सेवा देणं हे आमचं आम्ही परम कर्तव्य समजतो, म्हणून त्या दृष्टीने एक उपक्रम सुरू आहे आमचा। ब्युरो रिपोर्ट, CEN न्यूज।